यावर्षी 6 तारखेपासून हा कार्यक्रम म्हणजे श्री संत गजानन महाराज सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे. 6 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत या ठिकाणी शिवमहापुराण ची कथा या ठिकाणी श्री सुश्री राधिका श्री किशोरीजी ह्या वात्सल्य ग्राम आश्रम वृंदावनला राहतात उत्तर प्रदेशमध्ये, आणि त्या या ठिकाणी येऊन त्यांनी ही कथा या ठिकाणी कथन केली, आणि ती कथा संगीतमय होती, संगीताची साथ होती त्यांना, तसेच झाकीसुद्धा त्यांनी केली आणि उत्तम प्रकारच्या झाक्या त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केल्या. त्यानंतर आमचा जो कार्यक्रम आहे 12 तारखेनंतरचा 13 तारखेक्रम जो आहे ते 3 ते 6 वाजेपासून आमच्या इथे श्री संत गजानन महाराज चरित्र यांचं चरित्र या ठिकाणी कथन होणार आहे, आणि त्याचबरोबर संगीतमय चरित्र राहील ते, म्हणजे प्रत्येक चरित्राच्या सांगण्याच्या वेळेस संगीत आणि भजनसुद्धा त्यामध्ये होणार आहे, आणि झाकीसुद्धा त्यावेळेस निघणार आहे. त्यानंतर मग आमचा 14 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सकाळी गायत्री परिवारातर्फे पंचकुंडी महायज्ञ या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये अनेक जोडपे आपलं अनेक जोडपे ते यज्ञामध्ये आहुती देतील. त्याचप्रमाणे तिथून मग 10 वाजेपासून आमचा 1 वाजेपर्यंत काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये दहीहंडी आहे आणि काल्याचा प्रसाद आहे. त्यानंतर 1 वाजता ही पालखी या श्री संत गजानन महाराज मंदिरातून निघून रस्त्याच्या प्रमुख वर्धा शहराच्या प्रमुख रस्त्यावरून जाऊन ही परत मंदिरात 3:30 वाजेपर्यंत परतील, आणि 3:30 वाजतानंतर इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे महाप्रसादाचं वाटप होईल. या महाप्रसादामध्ये जे लोक या पालखीसोबत असतात त्यांना या ठिकाणी पंगत घालून भोजन देण्यात येते, आणि त्यानंतर जो महाप्रसाद सुरू होतो तो सर्व लोक येतात त्या ठिकाणी आपले डबे वगैरे घेऊन येतात, त्या डब्यामध्ये आम्ही जो भी महाप्रसाद आम्ही तयार केलेला आहे तो महाप्रसादाचं वाटप त्यांना करत असतो. अशा प्रकारे हा पूर्ण सप्ताह आमचा साजरा होत असतो.